हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैशाख महिन्यातील अमावस्येबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी शनी महाराज की जय असं लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षीची वैशाख अमावस्या 6 जून 2024 गुरुवारी आहे. दरवर्षी वैशाख महिन्याच्या अमावस्येला शनी महाराजांची जयंती देखील असते, म्हणजे वैशाख महिना संपून दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ महिन्याची सुरुवात होते. तर या वैशाख अमावस्येचा प्रारंभ 5 जून 2024 म्हणजे बुधवारी रात्री 7:55 होणार आहे. आणि हीच अमावस्या गुरुवारी 6 जून 2024 सायंकाळी 6:07 संपणार आहे. म्हणजे उदयतिथीनुसार अमावस्या 6 जून 2024 गुरुवारी आहे. वैशाख अमावस्येला खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी शनी जयंती असते. स्नान, दान, श्राद्ध यासारख्या गोष्टींना विशेष महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर 6 जून 2024 गुरुवारी शनी जयंती देखील आहे. सर्वात खतरनाक ग्रहांपैकी एक ग्रह म्हणजेच शनिदेव. जर कोणाला शनिदेवांची साडेसाती असेल तर ती साडेसातीचा प्रभाव कमी करण्याचा उत्तम दिवस म्हणजे शनी जयंतीचा दिवस. या दिवशी शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात आणि ते फलदायी देखील ठरत असतात. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जर कोणत्याही व्यक्तीला आनंदी उत्तम जीवन जगायचं असेल तर त्याला आयुष्यात 3 वेळेस शनिदशेचा सामना करावा लागतो. पहिल्या वेळेस शनी त्याच्या आयुष्यासोबत खेळतो, दुसऱ्या वेळेस शनी त्या व्यक्तीच्या पाठी खूप व्यथा लावतो आणि तिसऱ्या वेळेस त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व धनपैसा संपवण्याचा प्रयत्न करतो. तर अशा 3 वेळेस व्यक्तीला शनिदशेचा सामना करावा लागतो. शनिदेव, जे लोक इतरांचं वाईट चिंततात, दुसऱ्याला सतत त्रास देतात, वाईट कर्म करतात, अशा लोकांसाठी शनिदेव शत्रू आहेत. पण जे लोक चांगली कार्य करतात, नेहमी दुसऱ्याचं भलं चिंततात, त्यांच्यासाठी शनिदेव चांगले असतात. मग शनिदेवाला आपण आपलं शत्रू बनवायचं की मित्र बनवायचं हे आपल्या वागणुकीवर अवलंबून असतं. वर्षभर शनिदेवांचा आपल्यावर आशीर्वाद राहावा, शनिदेवांच्या साडेसातीतून आपली सुटका व्हावी यासाठी आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी म्हणजेच वैशाख अमावस्येच्या दिवशी 7 कामं करायची आहेत. तर ती 7 कामे कोणती आहेत जी आपल्याला आवर्जून करायची आहेत ती आता आपण एक एक करून जाणून घेऊया. तर त्यातील पहिलं काम असं आहे, ते म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. आंघोळ केल्यानंतर शनिदेवाची आपल्याला विधीपूर्वक पूजा करण्यासाठी शनी मंदिरात जायचं. शनी मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं. शनिदेवाला मोहरीच्या तेलात तीळ मिसळून त्याचा अभिषेक देखील आपल्याला करायचा आहे. किंवा मग तिळाच्या तेलाने देखील तुम्ही शनिदेवाचा अभिषेक करू शकता. पुढचं दुसरं काम बघूया. बघा, बऱ्याच लोकांच्या कुंडलीमध्ये शनिदोष सांगितलेला असतो. तर अशा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष आहे त्या व्यक्तीने या दिवशी म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला आठवणीने पाणी टाकायचं आहे. त्यानंतर शनी मंदिरात जायचं, शनिदेवाचं दर्शन घ्यायचं. त्याशिवाय शनी चालीसाचा पाठ देखील आपल्याला करायचा आहे. शक्यतो शनी चालीसाचा पाठ मंदिरात बसूनच करायचा. नंतर शनिदेवाच्या मंत्राचा जप देखील करायचा आहे. पुढचं तिसरं काम असं आहे, ते म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी काळ्या रंगाच्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाने बनवलेली पोळी किंवा पोळीवर मोहरीचे तेल टाकून ती खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी कावळ्याला अन्न देणं देखील शुभ मानलं जातं.
तुमच्याकडून शक्य झालं तर या दिवशी काळ्या रंगाच्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाने बनवलेली पोळी किंवा पोळीवर मोहरीचं तेल टाकून ती खाऊ घाला आणि कावळ्याला देखील तुम्ही या दिवशी अन्न द्यायचं आहे. हे शुभ मानलं जातं आणि असं केल्यामुळे शनिदेव देखील आपल्यावर प्रसन्न होतात. पुढचं चौथं काम, शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला हनुमानाला चमेलीच्या तेलाचा दिवा दान करायचा आहे, त्यांना शेंदूर तसेच एक कापड देखील अर्पण करायचं आहे. कारण अशी मान्यता आहे की हनुमानजीच्या भक्तांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत, त्यामुळे असं केल्याने देखील तुमच्यावर शनिदेवाचा कोप होणार नाही. म्हणून तुमच्याजवळ आसपास जर शनिदेवाचं मंदिर नसेल तर प्रत्येक गावात हनुमानाचं मंदिर तर नक्कीच असतं, म्हणून हनुमानजींचा हा उपाय केला तरीही चालेल, म्हणजे तुमचा शनिदेवाच्या कोपापासून बचाव होईल. पुढचं पाचवं काम असं आहे ते म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, शनी जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचे पठण करायचं आहे. त्यामुळे काय होईल, तुम्हाला शनिदोषापासून मुक्ती मिळेल, त्यासोबतच शनिदेव लवकरच तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद नक्की देतील. पुढचं सहावं काम जे तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी करायचं आहे ते म्हणजे या दिवशी तुमच्याकडून शक्य होईल तितकं गोरगरिबांना काळे तीळ, वस्त्र, उडदाची डाळ, चप्पल आणि काळी शाल किंवा इतर एखादी काळ्या रंगाची वस्तू तुम्ही नक्की दान करू शकता. कारण गरिबांची सेवा केल्याने शनिदेवाची कृपा लवकर तुमच्यावर होईल. तसंही अमावस्येच्या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे शनी जयंतीच्या दिवशी वैशाख अमावस्या देखील आहे, त्यामुळे तुमच्याकडून शक्य होईल तितकं दान तुम्ही नक्की करा. पुढचं सातवं काम असं आहे ते म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही विधीनुसार उपवास केला पाहिजे. या दिवशी शक्यतो काळ्या रंगाचेच कपडे घालायचे आणि शनिदेवाची पूजा केल्याने तुमच्यावर शनिदेवाची कृपा नक्की होईल. जर शक्य नसेल तुम्हाला उपवास करणं तर पूर्ण दिवसात केवळ एकदा जेवण करून दिवसभर तुम्ही उपवास करू शकता. तर ही जी सात कामे आत्ता सांगितली ती वैशाख अमावस्येच्या दिवशी नक्की करा. कारण वैशाख अमावस्येच्या दिवशी शनिदेवांचा जन्म झालेला होता, त्यामुळे शनिजयंती देखील साजरी केली जाते आणि शनिदेवाला न्यायदेवता देखील म्हटलं जातं. या दिवशी शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी त्यांची विशेष पूजा आपण केली पाहिजे. शनिजयंतीला चांगलं कार्य आपल्याकडून घडावं आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी शनिदेवाची कृपा आपल्यावर राहावी म्हणून प्रार्थना देखील आपण करायची आहे. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनी जयंतीचा दिवस हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. म्हणून ही जी सात कामे सांगितली ती शनी जयंतीला म्हणजे वैशाख अमावस्येच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायची आहे, म्हणजे शनिदेवाची साडेसाती देखील संपेल आणि वर्षभर शनिदेवांचा आशीर्वाद आपल्यावर टिकून राहील. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैशाख अमावस्या केव्हा आहे, वैशाख अमावस्येला काय महत्त्व आहे, त्याचबरोबर वैशाख अमावस्येच्या दिवशी शनी देवांचा जन्म झालेला होता म्हणून शनी जयंती देखील साजरी केली जाते, तर शनी जयंतीच्या दिवशी शनी देवांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम बनून राहण्यासाठी कोणती कामं आपण करायची आहे याबद्दलची देखील सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.